गडचिरोली जिल्ह्यातील संचारबंदीमध्ये काही प्रमाणात सूट देऊन काही व्यवसाय व दुकाने सुरू ठेवण्याबाबतचे नवे आदेश जारी करण्यात आले आहेत. मात्र सूट दिलेल्या ठिकाणी कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी आवश्यक खबरदारी व शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करणे नागरिक तसेच दुकानदारांना बंधनकारक असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आलेले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील संचारबंदीमध्ये काही प्रमाणात सूट देऊन काही व्यवसाय आणि दुकाने सुरू करण्याबाबत नवे आदेश जारी करण्यात आले आहेत. मात्र सूट दिलेल्या ठिकाणी कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी आवश्यक खबरदारी आणि प्रशासनानं दिलेल्या निर्देशांचं पालन करणं आणि नागरिक तसंच दुकानदारांना बंधनकारक असल्याचा आदेशात स्पष्ट करण्यात आला आहे. दिनांक 9 मे पासून विविध व्यवसाय आणि दुकानं सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. गडचिरोली जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये असल्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील आर्थिक व्यवहारांना चालना देण्यासाठी याबाबतचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला असल्याचं सांगण्यात आलंय. तसंच ही सूट म्हणजे जमाव आणि गर्दी करण्यासाठी नसून आदेशामध्ये नमूद खबरदारी न घेता गर्दी केलेल्या ठिकाणी संबंधित दुकानदार आणि नागरिक जबाबदार असणार आहेत. अशा लोकांवर आणि दुकान मालकांवर कोविड-19 साथरोग अंतर्गत आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करून संबंधित दुकान सील केलं जाणार असल्याचं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. प्रशासनाची जेवढी जबाबदारी होती तेवढी जनतेची होती आणि आपण सर्वांनी मिळून ती पार पाडली, त्यामुळे हे शक्यही झालेलं आहे. मी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला पुनश्च विनंती करू इच्छितो की आपण आता काही काळ पुन्हा हा त्रास आपल्याला सहन करावाच लागेल. पुढच्या 2-4 दिवसांमध्ये या जिल्ह्यातील सर्व व्यवसाय सुरळीतपणे अंतर राखून प्रशासनाने केलेल्या प्लॅनिंगनुसार ही सर्व व्यवसाय प्रतिष्ठानं सुरू करण्याचं काम पुढच्या 3-4 दिवसांमध्ये होणार आहे. साधारणतः शुक्रवारपासून काही टप्प्याटप्प्याने दुकानं सुरू करायचं आणि मंडळ सोमवारपासून ही पूर्णतः शहरातील तालुका लेवलवरची दुकानं सुरू करता येईल अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतो. परंतु आपणही हे सर्व आपल्याला सूट मिळाली असा त्याचा अर्थ काढू नये. तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या जीवन, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्यासाठी शासन म्हणून, प्रशासन म्हणून जे निर्णय घेत असतात त्याच्या संदर्भात कुठेही आपण गैरसमज तर करूच नये, पण निर्णय घेतल्या निर्णयाचं पालन करत असताना प्रशासनाला सहकार्याची भूमिका आपली असली पाहिजे. तुम्ही जर उत्तम सहकार्य दिलं तर मला वाटतं की हा जिल्हा 100% आज आहे, उद्याही राहील, परवाही राहील आणि भविष्यात कोरोनामुक्त जिल्हा म्हणून महाराष्ट्रात गडचिरोलीचं नाव निश्चितपणे घेतलं जाईल अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून आहे. मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला जे जे करता येईल ते मी भूमिका करण्याचं स्वीकारलेलं आहे. माझ्या विभागाच्याही माध्यमातून आम्ही या मोफत बसेस करतो. रेल्वेनी परराज्यात जाणाऱ्या लोकांची व्यवस्थासुद्धा मी माझ्या स्वखर्चातून त्या रेल्वेचं भाडं देऊन आम्ही त्यांना मदत करायचं ठरवलं आहे. शेवट पालकत्व आल्यानंतर पालकाची भूमिकाच ही महत्त्वाची समजूनच आम्ही आणि हे काम आम्ही